शेतीसाठी लागणारे सर्व काही, अगदी ट्रॅक्टर पासून नांगरणी, पेरणी, काढणी ते मिल्क मेकर मशीन इत्यादी सर्व साहित्य एकाच छताखाली। उद्या दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 7:30 देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते। विवाहानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असताना नव दाम्पत्याच्या जीपचे अचानक टायर फुटले असता भरगाव जीप पलटी झाली। या भीषण अपघातात मामा भाची असे दोघे जण जागीच ठार झाले तर अन्य 14 जण जखमी आहेत। ही घटना शनिवारी दुपारी 12 सुमारास तुळजापूर औसा महामार्गावरील करजखेडा शिवारात घडली। बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबातील मुलाचा 4 मे रोजी विवाह सोहळा पार पडला होता, त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबीय श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जीप मधून औसा मार्गे तुळजापूरकडे येत होते। ही जीप धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारात आली असता अचानक टायर फुटले असता भरधाव जीप पलटी झाली। या अपघातात नवरदेवाचे वडील विष्णू नारायण चव्हाण वय वर्ष 60 राहणार लंजवड व आत्याची मुलगी मंदाकिनी दत्ता परिहर वय वर्ष 32 राहणार पुणे या मामा भाचीचा जागीच मृत्यू झाला। दोघा मृतांसह जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी काहींवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले। मृत विष्णू चव्हाण यांचा मुलगा प्रद्युमन चव्हाण याचा अंजलीशी 2 दिवसांपूर्वीच म्हणजे 4 मे रोजी विवाह झाला होता। नवदाम्पत्यासोबत चव्हाण कुटुंबीय नातेवाईकांसह ती श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते। त्यांच्या जीपला अपघात झाला असता दोघे जागीच ठार झाले तर 14 जण जखमी झाले असून नवरा नवरी मात्र सुखरूप आहेत।